राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेसाठी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे विशेष म्हणजे या जाहीरनाम्यात ना मराठा आरक्षणाचा उल्लेख आहे ना अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बांधण्याचा उल्लेख आहे त्यामुळे विनायक मेटेंच्या महायुतीतल्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला तिलांजली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा सध्या आपण पाहतोय मुला मुलींना शिक्षणाची समान संधी मिळणार असं राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे प्रादेशिक भाषांसह इंग्रजीचा विकास करणार असल्याचंही राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आपल्या जाहीरनाम्यामधनं आपल्या मतदारांना आश्वासनं देते राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुद्धा राबवण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे अर्थसंकल्पात शेती आणि सिंचनासाठीच्या गोष्टींबद्दलही राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या जाहीरनाम्याबद्दल आश्वासन देते की या दोन्ही गोष्टींसाठी तरतूद ते करणार आहेत शेतीसाठी आणि सिंचनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये